दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्यानं कसबा बावड्यातील महालक्ष्मी कॉलनीतील नंदा भोसले यांची दोघा भामट्यांनी फसवणूक केली आहे भामट्यांनी भोसले यांच्याकडील सुमारे साडेतीन तोळ्यांचे दागिने हातोहात लांबवले आहेत दुपारच्या वेळेत घरी असणाऱ्या महिलांची दिशाभूल करत पॉलिशच्या बहाण्यानं सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या भामट्यांनी नंदा भोसले यांना हातोहात फसवलं सुरुवातीला पितळेच्या भांड्यांना नंतर त्यांच्याकडील चांदीच्या पैंजणला पॉलिश करून देत त्यांच्याकडे आलेल्या दोघा भामट्यांनी नंदा भोसले यांचा विश्वास मिळवला आपण सोन्याच्या दागिन्यांना सुद्धा पॉलिश करून देतो असं सांगितल्यानंतर नंदा भोसले यांनी त्यांच्याकडील तीन तोळ्यांची चेन आणि अर्ध्या तोळ्याचे टॉप्स हे दागिने दोघांकडे दिले त्यानंतर या दोघांनी भोसले यांना दागिने कुकर मध्ये ठेवून त्यात पाणी हळद आणि मीठ घालून कुकर दहा मिनिट गॅसवर ठेवायला सांगून भामट्यांनी काढता पाय घेतला भोसले यांनी काही वेळानंतर कुकर उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला कारण कुकरमध्ये दागिने नव्हतेच फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर नंदा भोसले यांनी शाहूपुरी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे